and golden years for all of us. For me, it is such a pleasure to stand here before you, talk to you, and have this great huddling together today after these 7 years of hard work, commitment, and passion that each of you have put all these years. My friend and colleague, of course, Mr. Kishore Gaunkar is very much here. He is as handsome as ever, Goan Varta Live. And thank you, Kishore, for accepting to participate in this whole effort to see where we are today after 7 years of publishing. Kishore. Namaskar, Shubha Sakhal. आजचा दिवस हा फोमेंटो मीडियाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असा दिवस आहे. गेल्या 7 वर्षा पहिली गोय क्रांती दिसा एक माध्यम मीडिया क्षेत्रान एक नवी चळवळ, नवी क्रांती घेऊन सुरुवात झालेले गोवन वार्ता, मराठी न्यूजपेपर, द गोवन एव्हरीडे, इंग्लिश डेली आणि गोंयचोच न्हू तर जगातलो एकमेव कोंकणी पेपर कोंकणी दिसाळें भांगरभूंय अशी ही नवी चळवळ, नवी क्रांती फोमेंटो मिडियान गेल्या 7 वर्षां पयलीं सुरू केल्ली आणि आयज 7 वर्षां पुराय करून एक नव्या पावंड्यार ही क्रांती पावलेली आसा. आयचो दीस हो ह्या तिनूय दिसाळ्याचे स्टाफ, सगळी टीम आणि फोमेंटो मीडिया हाच्या खातीर एक खासेलो असो दीस आसा आणि तो आयज मनोवपाक आमी हांगासर सगळे जमलेले आसात. गोव्याच्या माध्यम क्षेत्रात केवळ 7 वर्षांना आपला एक वेगळा ठसा उमटवणारी ही दैनिक ठरलेली आहेत आणि निश्चितच आपलं वेगळेपण हे आहे की आपण या गोव्याच्या भूमीची माध्यम म्हणजे या भूमीशी रुळलेली, या भूमीशी नाळ असलेली अशा पद्धतीची वर्तमानपत्र आहे आणि त्याच्या तशा पद्धतीने लोकांचा प्रतिसाद आम्हाला मिळतोय आणि तीच आमची वेगळेपण आहे, तीच आमची खासियत आहे आणि अशाच पद्धतीने या गोव्याच्या भूमीशी प्रामाणिक राहून आम्ही सातत्याने पत्रकारितेचा हा विडा उचललेला आहे आणि याही पुढे तो उचलणार आहोत. 7 वर्षाच्या या टप्प्यात अनेक चढ उतार आम्ही बघितलेले आहेत आणि या चढ उतारांचा सामना करून हा आजचा दिवस आज उजाडलेला आहे आणि आजच्या या दिवशी म्हणजे जसं जोलुई सरांनी सांगितलेलं की प्रत्येक वर्तमानपत्र आपला ॲनिव्हर्सरी, आपला वर्धापन दिन साजरा करत असतो, परंतु या दिवसाचं एक औचित्य साधून आपल्या सगळ्या टीम बरोबर आम्ही हा दिवस घालवायचा. वी विल स्पेंड दिस स्पेशल डे विथ द होल टीम अँड दॅट बॉन्डिंग टू वर्क टुगेदर इन फ्युचर कोर्स ऑफ टाइम. आजच्या या दिवशी आपण संकल्प करूया की हा जो 7 वर्षांचा प्रवास आहे तो अशाच पद्धतीने आम्ही पुढे नेणार आहोत, अशा पद्धतीने टीम म्हणून आम्ही काम करणार आहोत आणि आमच्या या पत्रकारितेशी आम्ही प्रामाणिक राहणार आहोत. सर, द स्ट्रेंथ ऑफ दीज 3 न्यूजपेपर्स इज जस्ट यू अँड द फॅन्टॅस्टिक लीडरशिप दॅट इट हॅज फॉर सो मेनी इयर्स. It gives me great pleasure to invite Mr. Sagar Chavan on the stage. A big hand for Sagar Chavan, editor for Konkan Saad Live. A very young man from Sindhudurg, leads the entire newspaper and the TV channel there. He is here with us participating in this function. Thank you, Sagar Chavan, for joining us. A big hand again for Sagar Chavan, please. Great work by the team there. गोवन वार्ता या वर्तमानपत्राची ओळख आणि या वर्तमानपत्राचं समर्थपणे नेतृत्व करणारे आणि गोवन वार्ताला एक वेगळं डिजिटल प्लॅटफॉर्म निर्माण करून आज गोव्यात सबसे तेज म्हणजे सगळ्यात पहिली बातमी देणारे अशा पद्धतीचं हे वर्तमानपत्र आज गोव्यात आपली एक वेगळी ओळख निर्माण करून आहे आणि या वर्तमानपत्राचं नेतृत्व करणारे गोवन वार्ताचे संपादक पांडुरंग गावकर यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. Tremendous pleasure for me to invite Mr. Joel Afonso, editor for the Goan. Amazing success story in himself. Mr. Joel Afonso, please come on the stage. We are waiting to see you. A big hand for him, please. The team has worked very, very hard all these years. Joel. A face of Fomento Media, a face of Goa. गोंयचे मीडिया म्हटल्या उपरांत एक फेस, एक चेहरो जाका सगळे गोंय आणि गोंया भायर सगळे वळखतात ते म्हटल्यार प्रुडंटाचे एडिटर इन चीफ प्रमोद आचार्य. आयज फोमेंतो मिडियाची वळख प्रुडंट मिडिया ही अख्ख्या गोंयची वळख जाल्लेली आसा आणि फकत गोंयांतच न्ही ती गोंया भायर आणि फॉरेनाक देखील गोवा जर समजून घेवचे जायत जाल्यार प्रुडंट मिडिया आणि प्रमोद आचार्य हांकाच लोक पळयतात. सो आय रिक्वेस्ट प्रमोद आचार्य टू प्लीज टेक सीट. Thank you Pramod, amazing to have you here. No words for my close friend. And the way he is guiding and managing this entire show in Prudent and all other verticals is really, really smart. We're really fortunate to have such a fantastic journalist in our leadership team. Finally, it gives me immense pleasure, ladies and gentlemen, friends. You know what? Today is a very special day for each one of us because two extremely outstanding personality from the journalism world across the country has very kindly agreed to come down to Goa, spend this day with us. My dear friends, in today's busy world, it takes a lot. I thank Pramod Acharya especially because he took the lead in this and has finally, we have Mr. Jency Jacob, and big hand for Jency, I'm just going to introduce in a minute. And of course, the most popular person, Mr. Sahil Joshi. Both are here, spending the day with each of you. I request both of you gentlemen to kindly come up on the stage. A big hand for Sahil and Jency, please. Please come. So, the day starts. Of course, the day started with our three newspapers in Goa across. I was so happy to see it today. I really appreciate the editors of the Goan, Goan Varta and Bhangarbhuim. Our editor is little unwell, Mr. Mahesh Divkar, tremendous committed Konkani writer. He had a small fracture on his leg and he's missing this wonderful show and we are really missing him because he really carries Bhangarbhuim on his shoulders. His team is here, of course. They work very hard to create the world's only Konkani paper in the world. A big hand to Mahesh, who is not with us today because of medical reasons. So my dear friends, today's format is very simple. Looking back, we are so proud that in 7 years, our three newspapers have made a mark across the country, across the globe. We have left no stone unturned to strive hard to become the best in the newspaper vertical. It was not easy journey. Each one of you have got your own stories. Most of you have been working all these 7 years with the newspaper. Out of these 7 years, we had 2 years of COVID, Sahil. I mean, that was the turning point. But this team, I still remember that meeting when the government of India issued the first notification, shut down. Nobody knows what to do. But we sat together at our bulb and said, where do we go from here? The decision of the editors was, there's only one way to go, and that way is forward. And forward did they go. We did our best in the last 2 years. We couldn't have this gathering for 2 years. So we are making up these 2 years, no togetherness, to complete togetherness today. Thank you, all of you, to come today, spend time, and do some learning with Sahil and Jency. Change was the only way forward during the last 2 years. And change is what we undertook. I'm sure all of you have got great stories to say on it. And I'm sure Sahil and Jency would like to hear those stories. What did we do in this last 2 years to survive, to be better, and today to be the best? It is said that in times of difficulty, some people break down, while some break records. Performers are born in difficult times, difficult situations, and not in comfort zones. Be a performer. My dear friends, you have been one. Really appreciate your performance during the last 2 years. Really appreciate your commitment. Really appreciate the effort and tireless hard work that you put in to make us where we are today from where we were 2 years back. To see it all, I request Vincent to just have a look on the screen to summarize what's all this about, what are we doing here. Vincent. As the undisputed leader across print, television, digital medium and on ground, over the years we have connected Goa to the world and aspire to be a complete Goan media house with global presence. With every step we have taken, our belief has become strong. It's not just Goans, but we intend to take India along. We rub our shoulders amongst ourselves as well as some of the industry veterans. Scaling and upgrading is the way of life. Together, we will take Goa ahead. In uncertain times, we stood strong, delivering information in your comfort zone. It's the people who make the brand, and we are the people. We are the voice of a million, and when the million roar, the world listens. Fomento Media has 3 television channels and 4 newspapers in our group. All the verticals have formidable presence on ground as well as on social media platforms. Prudent, Goa's #1 multilingual premier 24/7 multimedia company, broadcasts news and infotainment on TV and social media platforms. Prudent Media was launched on 2nd of October 2006 as group's flagship brand and today is one of the youngest and strong media brands of Goa. The channel has an extensive penetration in all the rural and urban areas. We have forayed on satellite network with our strategic tie-up with India Ahead to produce Goa Ahead, a weekly program on Goan issues. The channel also boasts state-of-the-art production control room with one of the best television studios. Apart from catering to Goa and neighboring areas like Karwar and Sindhudurg, we have strategic digital presence in international market across the globe. Out of our total viewership, London we have 15%, Kuwait 7% and UAE 5%, making Prudent truly a global brand. Konkan Saad Live, in order to expand our horizon and spread our wings not just in Sindhudurg Taluka, but entire Konkan region, we rebranded a 7-year young TV channel Sindhudurg Live as Konkan Saad Live. Viewed by 85% population of Sindhudurg, the channel is available in rural and urban areas, covering 1.25 lakh households across the Konkan belt of Maharashtra. Goan Varta Live, first of its kind 24 hours Marathi live news channel and the only Marathi news and infotainment channel in Goa. As India was trying to overcome the economic impact of pandemic, we identified a need for a Marathi channel and created buzz among 64% Marathi-loving Goan viewers. We launched a brand new Marathi channel. Goan Varta, launched on June 18, 2015, Goan Varta Today is a premium Marathi daily newspaper in Goa. It is widely read in all the urban and rural geographies of Goa. It has a strong presence all over the state as well as in Sindhudurg district and in bordering areas of Karnataka including Belgavi and Karwar. The Goan was launched by Fomento Media 7 years ago as a weekly and later converted to daily in June 2015. The Goan Everyday is the fastest growing English daily connecting locals and Goan diaspora spread across the world. Bhangarbhuim, founded on 15 June 2016, Bhangarbhuim is published by Fomento Publications. It is the only Konkani language daily newspaper in the world which is distributed in the state. The latest in the offering is Dainik Konkan Saad, a newspaper from Konkan region. With a palette of strong brands in respective language, medium and market, today Fomento Media is Goa's biggest media brand, catering to millions of readers and viewers every single day. As a truly Goan brand, we know Goa like no one else. So, join us in our mission and get your message communicated to your target audience. Fomento Media so, yo kar tumka. Dear friends, the editorial team led by our editors have really worked hard to create all this. From all of us, a big thank you. And as we make our plans for the future, we have to understand that every time we end a journey, we begin another. So we start off this journey ahead with two amazing journalists whom we can learn a lot from. After I and Pramod spent last evening with both Jency and Sahil, we are so humbled by their achievements and what they do, and we learned so much in just a few hours. And so will you when you interact with them now. It gives me tremendous pleasure to again introduce formally Mr. Jency Jacob. A big hand for Jency again. He is the managing editor of the Boom. What's Boom? Most of you must be knowing. It's a fact-checking. It checks fact. He has spent tremendous amount of time with various top news channels and newspapers across the country. He manages this newsroom of enterprising fact checkers. Something very unique. You must learn this. It takes a lot for a young man like him to leave such a glorious journey in journalism and field efforts that he has been doing thus far to do something that is the future. And I think he's a very futuristic person. He's undertaken this journey with a lot of passion, and I'm sure he will have a lot of things to share with you. Let's quickly have a look at who actually Jency Jacob is. Jency, that's your movie there for you. Jency Jacob is the managing editor of Boom and has worked with some of the top television and print networks in the country. Jency manages a newsroom of 20 enterprising fact-checkers across India, Myanmar and Bangladesh who are striving to keep our social media and public space clear of misinformation and communally sensitive disinformation that can result in real-life implications. Jency is also a regular speaker at various national and international conferences, speaking about the importance of battling misinformation and the media's role in countering them with credible and factual news stories. He has worked closely with Facebook and Google, along with other international fact-checkers and researchers on several pioneering fact-checking projects. Before joining Boom, he worked as senior editor at Business Standard's digital vertical and played a key role in synergizing the print and web operations. Jency has worked with reputed media organizations in the country like CNN-IBN, NDTV Profit and Z News. A journalist with a heart always searching for the truth and mind that tirelessly strives to bring out the facts. It gives us immense pleasure to welcome Jency Jacob to this golden land as our guest of honor. Somebody had said, if you sincerely want to change your life, raise your standards. I'm repeating it to all of you. If you sincerely want to change your life, raise your standards. What changes people is when their should becomes must, which means I should do this becomes I must do it. Tremendous pleasure for me to introduce one such personality, Mr. Sahil Joshi, Executive Editor with India Today and Aaj Tak. A big hand to Mr. Sahil Joshi, who is here. Doesn't require much introduction. You've seen him all these 20, 25 plus years, right from the way he presented the Mumbai blast, the way he went around showing the reality, showing truth. It's all these years that's behind him. Storytelling is his skill. And that's what he will tell us, how to do that better and better and speak only what is truth. Thank you so much, Sahil, for joining us and making this day very, very special to us, all of us. We hope to hear lots of interesting stories from you today. One of the most known names in the media industry, Sahil is currently working as the Senior Executive Editor, TV Today Network, comprising of Aaj Tak and India Today and Mumbai Tak. After pursuing a master's degree in economics, he started his career as a journalist in the dynamic broadcast industry, which was still in its nascent stage. With an 18-year experience, he has covered issues stretching the length and breadth of the country. From the blasts in Mumbai to the coalition governments, functioning as head of the bureau, Sahil has witnessed and been part of many firsts in the broadcast industry. Sahil is also a Chevening Scholar recipient in 2015, which gave him an opportunity to study at the Westminster University. He was a part of the journalist delegation sent to Pakistan by Mumbai Press Club as a goodwill gesture between the journalistic fraternities of the two nations. Sahil is an award-winning journalist and an inspiration to countless young and aspiring journalists in this country. He is one of those rare media persons who handle broadcasts in multiple languages. His charisma on screen and connect with the ground makes us proud to welcome him as our chief guest in this beautiful state of Goa. Thank you, Sahil, once again. So I was saying that we can make a lot of noise, this, that, confusion. This is what people talk about media today. But what the team here has decided is we will just report truth and only information which the people have the right to hear. And that's what is the whole story about the Goan Varta and Bhangarbhuim. Today, I'm so happy to see the newspapers making those changes. The Goan has decided to reach the Goans who are living outside of Goa across the globe. The two-page supplement that he has created today is an amazing masterpiece. I'm sure all of you have read it. It is going to create ripples across the newspaper world today in Goa. It's going to be extremely useful for all our brothers and sisters who are living across the globe. More of this you will hear from Joel. Kishore. आताच वेगवेगळ्या एवीच्या माध्यमाने तुम्ही फोमेंटो मीडियाच्या या वेगवेगळ्या युनिट्सची वाटचालीची माहिती मिळवलीच आणि त्याचबरोबर आजचे जे दोन महनीय व्यक्ती आज या कार्यक्रमाला हजर आहेत त्यांचीही ओळख तुम्ही बघितली. जर्नलिझम शुड ऑलवेज गो विथ ट्रूथ आणि जर्नलिझम आणि ट्रूथ या दोन्हीचा संगम आम्ही आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडवलेला आहे. एकीकडे साहिल जोशी जे एक युवा पत्रकार ज्यांनी आपल्या पत्रकारितेतून आपली एक वेगळी छबी निर्माण केलेली आहे आणि त्याचबरोबर जेन्सी जॅकॉब जे फॅक्ट चेकिंग या क्षेत्रावरती काम करतायत मीडियाच्या माध्यमाने. म्हणजे मीडियानं नेहमी सत्य लोकांसोबत न्यायला हवं ती मीडियाची जबाबदारी आहे. एकीकडे पत्रकारिता कशी करावी आणि पत्रकारितेत सत्य कसं मांडावं या दोन्ही गोष्टी आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं आमच्या या फुल टीमला कळाव्यात आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन घडून काय चाललंय नेमकं पत्रकारिता क्षेत्रात काय बदल नेमके घडतायत आणि कशा पद्धतीनं आमची पुढची वाटचाल ठरणार आहे या सगळ्या गोष्टीबाबत एक संवादाचा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी या दुसऱ्या टप्प्यात आयोजित करणार आहोत. 7 वर्ष खरं म्हणजे 7 वर्ष हा खूप मोठा टप्पा नाही, परंतु ज्या पद्धतीनं 18 जून 2015 म्हणजे गोव्याचा क्रांती दिवस 18 June इज गोवाज रिव्होल्युशन डे. ऑन द डे वेअर द इन्स्टिंक्ट टू लिबरेट गोवा फ्रॉम पोर्चुगीज रेजिम हॅज बिगेन आणि तोच मंत्र म्हणजे गोव्याचं रक्षण, गोव्याची आयडेंटिटी सांभाळणं, गोव्याची भाषा सांभाळणं आणि एकूणच गोवेकरांचं कल्याण, गोव्याची सुरक्षितता या सगळ्या दृष्टिकोनातून मीडिया म्हणून जी जबाबदारी पार पाडायची आहे ती पार पाडण्यासाठीच फोमेंटो मीडियाच्या या वेगवेगळ्या युनिटनं आपली जबाबदारी खांद्यावर घेतलेली आहे आणि ती यशस्वीपणे गेली 7 वर्षे ही जबाबदारी निभावतायत आणि यापुढेही तशाच पद्धतीनं ही जबाबदारी निभावणार आहेत. खरं म्हणजे एनिव्हर्सरीचा जो कार्यक्रम असतो, वेगवेगळे सोहळे आयोजित केले जातात, वेगवेगळ्या हितचिंतकांना, वाचकांना, ॲडव्हर्टायझर्स, वेगवेगळ्या लोकांना आमंत्रित केलं जातं. परंतु सध्याच्या परिस्थितीत कोविडची सिच्युएशन, सध्या सगळ्या केसेसही वाढत आहेत, त्यामुळे आम्ही ठरवलं की अशा पद्धतीनं कार्यक्रम करणं योग्य ठरणार नाही. परंतु या मीडियाच्या सगळ्या स्टाफना, द टीम, ज्या टीमच्या बळावरती ही यशस्वी वाटचाल 7 वर्षाची या युनिटची झालेली आहे, त्या सगळ्या टीम बरोबर एकत्र जमून एक सुसंवाद आणि कशा पद्धतीनं स्वतःला आपण अपग्रेड करायला हवं आणि कशा पद्धतीनं आमच्या समोर चॅलेंजेस आहेत या सगळ्या गोष्टींचा उहापोह या निमित्तानं व्हावा आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही ही जी 7 वर्षांची वाटचाल आहे ती अशाच पद्धतीनं पुढची वाटचाल आम्ही यशस्वीपणे करू या दृष्टिकोनातनं आजच्या या कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. आणि मला वाटतं जोलुईस सरांनी वेगवेगळ्या एव्हीसच्या माध्यमाने आणि आपल्या निवेदनाच्या माध्यमानं या सगळ्या गोष्टींची जाणीव करून दिलेली आहे. आजचा हा दिवस स्पेशल असा दिवस आहे आणि दोन यंग जर्नलिस्ट म्हणजे ज्यांनी पत्रकारिता क्षेत्रात आपला एक वेगळा ठसा उमटवलेला आहे त्यांच्याबरोबर आम्हा सर्वांना संवाद करण्याची संधी या निमित्तानं मिळत आहे. खरंच म्हणजे आमच्यासाठी खूप आनंदाची अशी गोष्ट आहे. सर, before we request our guests to speak, I think it is right that we ask the three editors to give their views today morning to us. At the very outset, let me request Mr. Pandurang Gaunkar to kindly come here and say a few words. Editor, Goan Varta Live. Thank you. आज क्रांति दिवस आणि योगायोगाने आमच्या तिन्ही वर्तमानपत्राची गोवन वार्ता द गोवन भांगरभुई तिघांचा याच वर्धापन दिनाच्या सर्व आमच्या सहकार्यांना माझ्यातर्फे शुभेच्छा. गेली 7 वर्षे आम्ही सातत्याने वाचक आमचा रीडर जो असा वाचक हा सर्वोच्च बिंदू मानून आम्ही आमचं स्थान जे आहे गोवन वार्ताचं ते भक्कम केलेलं आहे. वैचारिक दृष्ट्या आणि वाचकांना समृद्ध करताना गोमंतकाशी जी आमची नाळ आहे ती अजून आम्ही घट्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत. वर्धापन दिनाच्या निमित्ताने मोठा सोहळा कोविडच्या काळात होऊ नये मग त्यासाठी काय करावं असा जेव्हा विषय आला त्यावेळी आमचे सहकारी आणि आमचे वरिष्ठ मित्र प्रमोद आचार्य यांनी काही कल्पना मांडल्या आणि योगायोगाने त्या कल्पना एवढ्या आम्हाला जुळून आलेल्या आहेत. म्हणजे आम्ही गोवन वार्ताची जी वाटचाल सुरू आहे वर्तमानपत्रासोबत डिजिटलमध्ये डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत दिवस रात्र 24 तास लोकांपर्यंत पोचत राहावं त्या अनुषंगाने आजचा दिवस आणि आजचे पाहुणे जे आहेत अत्यंत आमच्यासाठी महत्त्वाचे आहेत. त्यासाठी साहिल जोशी हे डिजिटल माध्यमात पूर्णपणे सक्रिय असतात. म्हणजे काल परवा त्यांनी राज्यसभेचं जे वार्तांकन केलं होतं त्याच्या ट्विटरवरून त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या होत्या की अत्यंत डिजिटल पद्धतीनं अत्यंत वेगाने त्यांनी ती अपडेट्स लोकांना दिली. दुसऱ्या बाजूने आहेत जेन्सी जेकब सर ते ह्या बदलत्या पत्रकारितेत त्यांची भूमिका आज देशात अत्यंत महत्त्वाची आहे कारण अनेक बोगस बातम्या म्हणजे काल परवापर्यंत मला वाटतं अमित शहाजींचं जे पत्र फेक पत्र जे व्हायरल होतं त्याच्यावर सुद्धा एक क्लिअरिटी यायला हवी होती आणि ते काम म्हणजे आमच्या सगळ्या वर्तमानपत्रावर सगळ्या पत्रकारावर नजर ठेवण्याचं काम जे आहे ते बूम करत आहे. त्यामुळे मी आजचा हा अत्यंत चांगला योगायोग आहे की दोन अशी माणसं आमच्याकडे आहेत ज्यांच्याकडून आम्हाला सत्य आणि डिजिटल ह्या दोन्ही गोष्टी शिकता येतील. वर्तमानपत्र चालवताना की एका ठराविक साच्यामध्ये न राहता टिपिकल माइंडसेटमध्ये न राहता 7 तासाचं किंवा 8 तासाचं काम उरकून घरी जायचं असं न करता 24 तास सक्रिय राहून गोवन वार्ताची टीम गोव्यातील तमाम हजारो वाचकांना जोडून ठेवते त्यांना अपडेट्स देते त्यांना अपग्रेड करता येते एका अर्थाने. तर त्यासाठी माझी जी टीम आहे मी त्यांचं या आजच्या दिवशी विशेष अभिनंदन करीन. विशेषतः माझी जी रिपोर्टरांची टीम आहे पत्रकारांची ज्यात सिद्धार्थ कांबळे असतील अजय लाड उमेश झर्मेकर प्रसाद काणकोणकर नारायण गावस गणेश जावडेकर आहेत जयश्री देसाई ही जी माझी रिपोर्टरांची टीम आहे मला वाटतं गोव्यातल्या कुठल्याही वर्तमानपत्राकडे एवढी सक्रिय 24 तास सक्रिय असणारी टीम कुणाकडेही नसेल जी माझ्याकडे आहे. मी त्यांचं आजच्या दिवशी विशेष कौतुक करतो. आणि दुसरं कौतुक जे माझ्या स्टाफचं आहे जे एक सुंदर वर्तमानपत्र तुमच्यापर्यंत सकाळी पोहोचवतात दिवसभर काम करून रात्री 12-1 पर्यंत कधी 2 वाजता आहेत आणि ते सगळं करून तुमच्यापर्यंत एक चांगलं वर्तमानपत्र पोचवत आहेत. हे माझ्या सहकाऱ्यांना मी एक विशेष इथे गोष्ट नमूद करू इच्छितो की 2 दिवसापूर्वी आमच्या एका बैठकीमध्ये प्रमोद आचार्य यांनी गोवन वार्ताचं तोंड भरून कौतुक केलेलं आहे आणि त्यांच्या मते गोवन वार्ता चांगल्या बातम्या देणारं गोव्यातलं एकमेव वर्तमानपत्र आहे. हे तुम्हा सर्वांसाठी एक एक प्रोत्साहनाची गोष्ट आहे कारण प्रमोद आचार्य कधीही असं सहजपणे कोणाचं कौतुक करणार नाही आहेत. ते जेव्हा सांगतायत ते आम्ही म्हणजे खरंच असलं पाहिजे. सो मी फार वेळ घेणार नाही आहे. जरी वर्धापन दिन आमचा असलं तरी मला फक्त 5 मिनटं दिलेली आहेत आणि त्यातली 3 मिनटं गेलेली आहेत. वर्तमानपत्रासोबत वेबसाईट फेसबुक ट्विटर व्हॉट्सॲप या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू सध्या आम्ही चालूच आहे पण आपण यापुढेही येत राहू सक्रिय राहू. दुसऱ्या बाजूने फॅक्ट चेक आणि डिजिटल या गोव्यामध्ये जी आम्ही क्रांती सुरू केलेली आहे ती क्रांती छोटी का असेना क्रांती ही क्रांती असते ती मोठी असो किंवा छोटी असो पण ती क्रांती सुरू राहील. या आजच्या या दिवसाला मी खास आभार व्यक्त करीन आमचे डायरेक्टर जोली सर माझी HR टीम प्रमोद आचार्यजी किशोर नाईक गावकर गोवन वार्ता लाईव्हचे संपादक जॉयल जे आमचे द गोवन चालवत आहेत जे लीड करत आहेत द गोवनचे संपादक सागर चव्हाण महेश दिवेकर आणि या तिन्ही वर्तमानपत्राची टीम जी गोवन वार्ता, भांगरभुईम आणि द गोवन एकाच फ्लोअरवर त्यांचं ऑफिस आहे आणि एवढी मदत होते या सगळ्यांकडून. त्यांच्यापेक्षाही मला जास्त मदत होते प्रुडंट आणि द गोवन वार्ताच्या लोकांकडून, त्यांच्या पत्रकारांकडून. यांचं सहकार्य आम्हाला कायम मिळत राहो. मी आजच्या दिवशी अजून माझ्याकडे दीड मिनिटं बाकी आहेत, त्यामुळे मी माझी जी मार्केटिंग टीम आहे आमच्या तिन्ही वर्तमानपत्रांची, विशेषतः बाळीकर, अमित पोकळे, केशव, दुर्गेश, ही जी सागर अशी जी आमची टीम आहे, सर्क्युलेशनची टीम असेल मंगेश देसाईच्या नेतृत्वाखाली, या सगळ्यांचे मी इथे आभार व्यक्त करेन. कारण या सगळ्यामुळेच आजचा अंकही चांगला झालेला आहे आणि आमची वाटचाल ही चांगल्या पद्धतीने सुरू आहे. मी सर्व आमचे वाचक, जाहिरातदार, विक्रेते, लेखक या सर्वांचे आणि आमच्या कर्मचाऱ्यांचे कारण तुम्ही खरोखरच 24 तास राबून लोकांसाठी चांगला प्रॉडक्ट देत आहात. तो फक्त प्रॉडक्ट नाही आहे, ती सत्य लोकांपर्यंत पोहोचवणारी एक माध्यम आहे. या आजच्या दिवशी मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि मी इथे थांबतो. पाच मिनिटाच्या पूर्वीच थांबलेलो आहे. संपादकाकडल्यान स्तुती जावप ही खूप व्हड गजाल आणि पांडुरंगबाब गांवकारान आता जशें सांगलें ताणें आपल्या टिमीचे खास करून रिपोर्टर्स, डेस्क टीम आणि रेव्हेन्यू टीम हांची स्तुती केली. आणि खरेंच गोवन वार्ताचो जो कंटेंट, जशें पांडुरंग बाबान सांगलें की प्रमोद आचार्य हे जे आसात ते सहजपणान सोपेपणान स्तुती करिनात, पूण तांणी स्तुती केली हाचोच अर्थ गोवन वार्ता खरोच बऱ्या पद्दतीन एक बरो पेपर म्हणून येता. टीम वर्क हो आमच्या ह्या सक्सेसाचो मंत्र. टीम वर्क हो इम्पॉर्टंट आणि त्या खातीर टीम वर्काच्या बळारूच आयज फॉमेंतो मिडियाच्या ह्या वेगवेगळ्या पेपरांनी सक्सेस मेळिल्लें आसा. तुमकां पयलींच सांगलां की आयचो दीस हो एक खास असो दीस आसा. दोन मानेस्त जर्नलिस्ट आमच्या वांगडा आसात आणि तांच्या कडेन संवाद साधपाची संद तुमकां आयच्या ह्या कार्यावळींतल्यान मेळपाची आसा. आणि मिडिया क्षेत्रांत कितें चल्लां, डिजिटल मिडियाची वाटचाल कशी चल्ल्या, प्रिंट मिडियाचें भवितव्य कितें, टीव्ही मिडियाचें सद्या वाटचाल कशी सुरू आसा, ह्या सगळ्या गजालींचेर आमी तांच्या कडेन संवाद साधतले. आनी हो संवाद साधपाक लागून तुमच्या सगळ्यांकडे पेपर दिल्लेले आसात आणि त्या पेपराचेर तुम्ही प्रत्येकान दर एकल्यान तुमचो प्रश्न त्या पेपराचेर बरोवन आमकां दिवचो, जेणे करून प्रश्न रिपीट जावचे न्हू हाची जतनाय आमी घेतली. आणि तातूंत हो संवादाचो जो दुसऱ्या टप्प्यांतलो आमचो कार्यक्रम आसा तो बऱ्या तरेन फुडें वयतलो. हांव रिक्वेस्ट करता सगळ्या स्टाफांकडे की तुमकां जो पेपर दिला त्या पेपराचेर तुमचो प्रश्न बरोवन तो आमच्या व्हॉलंटियरा कडेन दिवचो, जेणे करून आमकां सेकंड जो आमचो संवादाचो इंटरॅक्शनाचो जो कार्यक्रम आसा तो बऱ्या तरेन आमकां फुडें व्हरपाक मेळटलो. द गोवन एव्हरीडे हॅज बिकम द फेस ऑफ गोवा. पीपल रिजायडिंग आउटसाइड गोवा एंड ऑल्सो आउटसाइड अवर कंट्री आर फॉलोइंग द गोवन एव्हरीडे. एंड टुडे विथ द ग्लोबल गोवन्स 2 pages स्पेशल सप्लिमेंट ब्रॉड बाय द गोवन has been appreciated all over Goa as well as outside Goa and also the Goans residing in foreign countries. A leader who is leading the Goan every day is here, and in this success he has a major role to play. He has been with this paper from beginning, and whatever we sing in the paper Goan Varta, Goan Everyday is his work and his team's work. I request editor the Goan Everyday Joel Afonso to please express himself. Distinguished guests on today's, Sahil Joshi and Jency Jacob, fellow editors, guests, colleagues and friends, it gives me immense pleasure to be here before you on this occasion. It's time for celebration, but at the same time, it's some time for introspection to understand what we achieved in these 7 years. We had a humble beginning in 2015. very nervous start then, and now 7 years have passed. We have a footprint of around 75,000 readers, 31,000 followers on Facebook, 16,000 Twitter followers, PDFs going across the length and breadth of nation, plus overseas. It's an amazing journey, and it's heartening to see readers across states and countries acknowledge our hard work. What have we done different from then and now has been a thing which everybody must be wondering. Well, in between came COVID, and that is the time there was considered to be a turning point for the Goan. It's been a time when my team has been at its best, when other papers and publications have been shutting shop and trying their level best to sustain, we have come out trumps with flying colors. We have actually come out with the best content during those times to carry us forward through areas which we never thought we would reach. We now, if the back-end data, you see the Goan reaching remote places like Fiji and Chile and Norway, China. Amazing, you know, these are amazing success stories. In between, what we have done is we have widened our reach to reach across the nation. We tied up with the Free Press Journal that gave us leverage across the nation, states like Delhi, Calcutta, Mumbai, and that is how we went about. Now, the recent thing was reaching out to global audiences. You know, I have got feedback, and it has been very encouraging when you have feedback from countries like UK, Canada, the Middle East. People have been calling us, requesting coverage. So this concept suddenly came into my mind that why don't we cater to Goans? All of us Goans, you know, the people who are abroad, they know what's happening in Goa, but we don't know what's happening abroad. So I thought that, you know, maybe we will throw a concept called as the Global Gaunkar. And that is, here we are. Today you see a two-page supplement telling stories which we never heard of. You know, we never heard that Goans in Karachi have a 200-year history. You know, we never knew that Goans were there since 200 years. We never knew that there is a Goan community center in Canada. We never knew that, you know, there are marathon runners of Goa, you know, in UK. We never knew Tiyar had a journey first in Karachi and then Mozambique, and then now it's gone to UK. So these are very interesting stories that the Goan has brought up, and we will continue to do so in the weeks ahead. These are very, very interesting stories and innovations. We tried, and we consistently try to improvise, get new things on board. Yes, the challenges are there. Now, in recent times, you know, you've seen social media, the television channels, you know, making massive forays into the print media space. You know, the news consumption patterns have been changing, and it's a new challenge for us. Yes, but that's for another day. Maybe, you know, we can talk about it some other day, not today. At the outset, I know 5 minutes, Kishore, but let me tell you, I'll take this opportunity to thank my team. You know, they've been working very hard right through these 7 years. Some of them have joined later. But, you know, it's been 24/7 job for us at the Goan. We have a media pool. I mean, a print space is quite big in Goa. It's a small state, but around 15 newspapers. So, you know, to have a footprint in this newspaper space is very, very difficult. Having said that, we have made a beginning. We have launched ourselves. Thanks to the team, editorial team, our marketing teams, circulation, the entire team of ours. Thanks to our columnists who've been at the start. You know, we had hardly a few columnists, you know, just about two of them, a few letter writers. Today we have columnists for every single day, and we have prolific writers, you know, very, you know, writers of repute, you know, specializing in their own fields. We have letter writers, we have a full page letter writer. I mean, I get so much of feedback that it's enough to fill a full page on a daily basis. and we do it every Sunday. So thanks, readers. Thanks, columnists. You've been wonderful. Keep reading us. Am I missing out anybody? Thanks to my editor colleagues, Kishore, Pramod, Pandurang. You've been really part of these brainstorming sessions and ideating sessions, which are really taking the level up. A big thanks to Mr. Joel Lewis. He has been the fountain of inspiration for all of us, you know, and boosts our confidence every time it is down. Thank you very much, sir. Not forgetting our MD, Mr. Amrit Timblo, who is not here. A big thanks to him for giving us this opportunity to exercise free, fair, and fearless journalism, which is very rare in recent times. Thank you, sir, wherever you're watching this. Thank you, everybody. That's it. I'm on my dot. Thank you, Joel. Joel, who always believes in working inside office. He never talks much, but I think today he has done this. And maka dista Pramod Acharya and Prudent Acharya roundtable जो debate with all editors ये सुरू केला उपरांत जॉयलॉय कोई आता उलोपाचो एक power आड़ी उलोपाची एक confidence येल्लो आसा. एक journalist should always ask a question. प्रश्न विचारप ये पत्रकाराचे काम आणि ये बरे तरेन आमचे रिपोर्टर्स करतातूच. प्रुडंटाच्या वटेन आमचो लौकिक शिलकार असत किंवा महेश घाडी असत, गोवन वार्ता लाइव्हचो आमचो विश्वनाथ नेने असत, एशली रोजरियो असत द गोवन एव्हरीडे, तसेच गोवन वार्ताचो आमचो सिद्धार्थ कांबळी असत. प्रश्न विचारप, बेधडक प्रश्न विचारप हे पत्रकाराचे काम. आणि आज या कार्यावळीच्या निमतान तुमकां सगळ्यांक प्रश्न विचारप हे फक्त थंय रिपोर्टर्साचेच काम न्हू, डेस्का वयल्याय मनशान प्रश्न विचारपाक जाय. आयज ही संद तुमकां मेळटली. इंटरॅक्शन आमच्या आयच्या दोन मानेस्ता कडेन करताना तुमकां प्रत्येकाक जो प्रश्न तुम्ही चिटयेर बरोवन दिला तो प्रश्न बरोवन दिली म्हणून तुमची जबाबदारी सोपची ना. हो सेशन कंडक्ट करपी बाब प्रमोद आचार्य नाव घेतलो, ते नाव घेतल्या उपरांत तुमचो प्रश्न तुमकाच विचारपाक जाय. सो प्रश्न बरोवन दिवन जबाबदारी झटकपाचे काम पत्रकार करिनात. पत्रकारान उबो रावन प्रश्न विचारपाक जाय एंड यू हॅव टू डू दॅट. सो प्लीज रिमेंबर, तुम्ही प्रश्न जो बरोवन दिला तो प्रश्न जेन्ना हांगा येतलो तेन्ना प्रमोद बाब नाव कॉल आउट करतलो आनी नाव कॉल आउट केल्या उपरांत त्या मनशान आपलो प्रश्न विचारपाक जाय. आयच्या आमच्या या एनिवर्सरीचो तिसरे युनिट म्हणजे भांगरभूंय पेपर. गोयची राजभास ही कोंकणी. फकत गोयचो एकमेव कोंकणी पेपर न्हू, तर देशातलो आणि जगातलो एकमेव पेपर. ओन्ली वन कोंकणी न्यूज पेपर इन द वर्ल्ड. आय जे दोन मानेस्तेला आय जस्ट वॉन्ट टू टेल देम कि what is the contribution of this Marathi newspaper and Konkani newspaper in Goa, because the total administration of Goa is been run in English, and we Marathi and Konkani newspaper are taking all the decisions, all the information to the public in their regional language. That is the ultimate work what we are doing, and that is the ultimate contribution of media in Goa. In other states, all the administration is being run in English, but also in their regional languages. But in Goa, the administration is being run totally in English. Everything, budget, assembly sessions, whatever reports, nothing comes in Marathi and Konkani. But we, media, do it in regional language and take it to the common people, so that common people is aware of the various decisions of government, can be aware what is going on in the administration, and can be aware about whatever schemes, whatever responsibility, whatever new laws are coming, all these things are being taken to people by these regional language media. गोंयचो एकमेव कोंकणी दिसाळे, कोंकणी डेली, भांगरभूंय, जशे जोली सरान बद्दल सांगला की भांगरभूंयचे संपादक महेश दिवेकर आयज ह्या कार्यावळीक हाजीर रावंक शकूंक ना कारण तांच्या पांयांक दुखापत जाल्या. तांणी आपलो एक मेसेज धाडून दिला आनी तो मेसेज हांव तुमकां वाचून दाखयता. भांगरभूंय हें देवनागरी कोंकणींतलें एक सुरें दिसाळें. आयज ताच्या वर्धापन दिसा निमतान ताचे विशीं चार उतरां सांगीन दिसता. सुना प्रांता उपरांत कोंकणी दिसाळें सुरू करपाक फोमेंतो उद्देग समुहान फुडाकार घेतलो आनी कोंकणी साहित्य पत्रकारितेक कांय खडा उपरांत परत एक माची मेळून दिली. आयज भांगरभूंयेंत साबार कोंकणी साहित्यीक उमेदीन बरयतात, पूण सांगपाक खोशी जाता की भांगरभूंय पेपरान चडशे नवोदित तरणाटे लेखक कोंकणी साहित्य विश्वाक दिलात. तांणी केन्ना कोंकणी बरोवंक वाचूंक ना ते पासून आयज भांगरभूंयक लागून बरोवपाक लागल्यात हाचो आनंद जाता. हो काळ डिजिटल, भांगरभूंय त्या मळाचेरूय फाटीं ना. सध्या सकाळीं गोंय, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळांतूय न्हय तर अमेरिका, आखाती देश, इंग्लंडांत पासून भांगरभूंयची PDF कॉपी पावता. द PDF कॉपी ऑफ भांगरभूंय वी सेंड इट अक्रॉस ऑल Goa, outside Goa and also in foreign countries. सद्या 6,000 वयर वाचक तिचो लाव घेतात. ब्रेकिंग न्यूजाची सेवाय तांकां मेळटा. आयच्या जमान्यांत सोशल मिडिया, ईमेल, ऑनलायन सेवा, टायपिंग सगळ्यांनी शिकून घेवपाक जाय. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्रामाचेर भांगरभूंय फॉलो करपी सादारण 20,000 वाचक आसात. ट्विटरा वरवीं तर सगळ्यो कोंकणी संस्था आमकां जोडिल्ल्यो आसात. आमची वेबसायट काय तांत्रीक कारणाक लागून बंद जाल्ली ती 20 एप्रिल सावन परत सुरू जाल्या. म्हयन्याक सादारण 5 ते 5,500 लोक तिका भेट दितात. दिसाळे दिसपट्टेक ऑनलायन अपडेट जाल्ल्यान गुगल ट्रान्सलेटाक पासून उतरावळ मेळटा आसतली. आमी फोमेंतोच्या हेर दिसाळी चॅनला प्रमाण इंटरनॅट संद दिवन नवे कोंकणी पत्रकार घडोवपाचे यत्न 1 जुनाच्यान सुरू केला, तेका यश मेळटा. सोशल मिडियाक लागून केरळी, मंगळुरी, मालवणी, रोमी कोंकणी न्हय तर गोंया भायले मराठी लेखक पासून आतां भांगरभूंयच्या लागीं आयल्यात, बरोवपाक लागल्यात. आमी सगळ्यांनी आपले परीन कोंकणी मायेक वयर काडपाक जाय. इवन मराठी रायटर्स बिगेन टू रायट इन कोंकणी नाव. गोंयांत कोंकणीचो वावर साबार संस्था करता, तातूंत भांगरभूंय दिसाळें चानयेचो वांटो उखलता. तोय सध्या जायरातीच्या रुपान गोंय सरकार आमच्या फाटल्यान खंबीरपणान उबें आसा हें खास नमूद करपाक जाय. तुमी रावचे भांगरभूंय आनीक आकर्षित, सर्वसमावेशक जावचो हे खातीर आमी यत्न करतात. तुमचो सगळ्यांचो तेको आसतलोच, हातूंत दुबाव ना. जय गोंय, जय कोंकणी. दोन मानेस्त उलोवच्या पयलीं हांव रिक्वेस्ट करता प्रुडंट मिडियाचे एडिटर इन चीफ प्रमोद आचार्य बाब हांणी आपली उतरां हांगासर आमकां सांगची. हांव भाशण करपाचो नाशिल्लो, पूण किशोरान कर मेळा म्हणटकीर आयला. आनीक चड भाशण करना कारण हाजे उपरांत आमचे इंटरेक्शन सेशन आसा, थंय आमकां उलोवचें पडटलेंच. आनीक दोन मानेस्त अशे आसात हांगा म्हाका दिसता जांकां आयकुपाची सगळ्यांक उमळशीक आसा. आनीक दोन अशा क्षेत्रांतले मानेस्त आसात, एक पत्रकारिता करतात, दुसरे पत्रकारितेचेर वचक दवरतात. सो अशा परिस्थिती भितर म्हाका दिसता हांव चड वेळ घेना. म्हाका एक गजाल मनांतल्यान सांगन दिसता की 3 पेपर चलोवप आयच्या काळा भितर, कोविडाच्या काळा भितर सर्वायव जावप, तातूंतल्यान भायर सरप आनी फक्त एका नव्या उमेदीन न्ही तर नवे वाठार, नवे वाचक आनी नवे देश ह्या सगळ्या भितर संचार करून आपली रीच वाडोवप. आमी सदांच म्हणटात की एवरी एडवर्सिटी कॅन बी एन ऑपॉर्च्युनिटी म्हणून. आनी म्हाका दिसता ह्या 3 पेपरांनी, 3 संपादकांनी, तांच्या टिमींनी, धरून एडिटोरियल जावं, सर्क्युलेशन जावं, सेल्स जावं, मार्केटिंग जावं, एडवर्टायझिंग जावं, एक गजाल म्हाका दिसता ह्या काळा भितर सिद्ध केल्या की फक्त सर्वायव न्ही आणि रिवायव न्ही जाल्यार ह्या एडवर्सिटींतल्यान भायर सरतना थ्रायव जावपय शक्य आसा आणि त्या खातीर म्हाका दिसता तुमचे सगळ्यांचे अभिनंदन जावंक जाय आणि सगळे जाण तुमी अभिनंदनाक पात्र आसात. भाषण करना इतल्याचेर थांबता. बरें जालें म्हाका 5 मिनटां बी कांय दिलें नाशिल्लें. हांव जाय तितलो वेळ घेतलो आनी हांव थांबता. थँक्स अ लॉट. थँक्यू प्रमोद. आता चड आम्ही वेळ घेऊया नका कारण सेकंड सेशन आमचे इंटरेक्टिव्ह सेशन असा आणि या पहिल्या सत्रान दोन मानेस्त आज जे आमच्या बरोबर आसात तांकां एक्सप्रेस जावपाची संद आम्ही ह्या निमतान दितात. जसे प्रमोद बाबान सांगला की फॅक्ट चॅकिंग पत्रकारांनी सत्य लोकां मुखार व्हरप ही पत्रकाराचे कर्तव्य आणि ते सत्य कशें व्हरप आणि सत्य कशें सोदून काढप हाच्या विशीं काम करपी बाब जेन्सी जॅकॉब आमच्या वांगडा आसात. आय रिक्वेस्ट जेन्सी जॅकॉब सर सो प्लीज कम हियर ऑन द डायस एंड प्लीज एक्सप्रेस युअरसेल्फ. थैंक यू सर. जो एंड प्रमोद, thank you for being wonderful hosts and entertaining us last evening with all your stories and wonderful anecdotes which really helped us understand the landscape here and also what is happening among all you wonderful journalists and editors. It's always my pleasure to be with fellow editors and journalists, and I would like to congratulate all the editors who are seated here of the 3 newspapers who are doing a wonderful job. And I've been reading some of the PDFs, which Joe has been very kindly sending to me the last few days, and also the papers that I read today morning. And it's really refreshing to see the kind of change that is coming in the media landscape in Goa. So, congratulations to all of you. I'm not a man who likes to give speeches. Unlike Sahil, who's always in front of the camera, I'm someone who spends a lot of time behind the camera. So, even I spent about 13 years in television, so about 8 to 9 years reporting, and then I voluntarily took a step back because I was not very happy with the way TV media was functioning at that point of time, and there was a kind of frustration which was building up over a period of time. So I thought that it's better to move laterally and start looking at the desk, which became my natural progression as far as my career was concerned, and which is why I would actually spend more time, speaking to Pramod and Sahil when, we have the panel discussion, and also open to questions and answer them, whenever you feel that you want to ask something more about fact checking. But I was thinking about it. What is the role of a journalist today? And it set me thinking. We all like to, even in private conversations when we are meeting, or probably even in the newsroom, or when we are having private conversations, what do 2 journalists always talk about? We always talk about the dismal state of media. And we say that, oh, how terrible it is, this is not happening, that is not happening. There is a crisis in journalism today. But I often say that the crisis in journalism today is also not because of external factors, is not because the readers are not discerning, is not because the viewers are actually wanting more noise and sensationalism over credible stories, but it is also the problem that we have created over a period of time. Journalists and editors have failed to do what is sacrosanct, to do what probably much more older generation of journalists have done consistently over a period of time, that is reporting facts, and have run after viral news, have run after getting in more views without paying close attention to the craft of what journalism is all about. 22 years back when I first entered the class to study journalism, one of the teachers asked, why did you decide to do this course? I did not raise my hand because I was quite shy at that point of time. But I remember about 90 to 95% of the students who were studying with me at that point of time They all stood and said that they want to serve society. Subsequently over the years, I have taught many journalism students. I've taken many classes, guest lectures. And believe me, no one says that today. You know, every youngster I have met in the last few years, at least in the last 5 years, when I've asked this question, why have you decided to take up this course? They've been very honest. They've said that, you know, we are excited about the glamour that we see on TV, or the fact, you know, that we want to meet new people. They see it as a career progression. In fact, most of them have said that they may not even pursue journalism after the course. You know, so that is the kind of change that has happened in society over a period of time. But I won't take a lot of your time. I just want to point out 5 things that I feel that today journalism requires, or journalists require. You know, the first, as sir has already mentioned, every journalist should ask the right questions. You know, if you don't ask the right questions, you know, your reader or your viewer will discern over a period of time that you're not batting for them. You're batting for someone else. You're either batting for the political class, or if you're a business journalist, you're batting for the corporates, or any other class of people who you yourself are supposed to report on, and not side with them, but to side for the readers, or to bat for the readers. So you need to ask the right questions. What is the second point? You need to report based on facts, not your feelings, not your personal opinion, not your ideology. You know, this is something that this is a cardinal rule that journalists today are forgetting. And I blame the editors and the star anchors, not Pramod here, but star anchors who have created this culture of glamour about being an editor or of being a face on television. And some of them I've worked with in the past, very well-meaning, anchors and reporters and editors who started out doing their job well, but over a period of time got caught in this web of glamour and the fact that they started believing their own voice, which is why they don't report based on facts. They report based on their ideology and their opinion and the class of people whom they feel that they need to serve, because it serves their petty interests. So, you know, as young journalists, I would like to point out to you that please report based on facts and nothing else. Third, to attribute honestly. You know, every time you feel that you don't have all the facts with you, and sometimes it's possible, right? There's a bomb blast or there's an accident. You have your reporter on the ground. Your reporter is not an eyewitness, but he is listening to others giving him context, or others saying that, okay, when I came here, something like this happened, I saw this incident happening. Please attribute honestly. You know, if you have the cops telling you something, please say that, you know, either report based on, if they are willing to go on record, or say that, you know, that a source in the police have said it. But please attribute honestly. You know, don't kind of broad-based things and say things which you want readers and viewers to believe you just because you're saying it. Because eventually what happens is that creates a culture of trying to mix things which are not based on facts on the ground. Fourth, and this is very important, it's important in today's context, please punch up and not downwards. You know, we are always punching downwards. If there is a minority community, you will target them only because you know that they cannot hit you back. If you believe that there are a class of politicians who probably are not in power, so they cannot do any harm to you, so you will try and keep on targeting them. If there are political parties in the opposition who you know will not come to power in the foreseeable future, keep questioning them. Don't question people who are in power. Unfortunately, this has become the reality of Indian journalism today. But that should not be something that we should be doing at all. We should be punching upwards and not punching downwards. That's the fourth point that I feel. Fifth, and which is very important, which I don't see most media doing today, is to accept when you go wrong and to correct immediately. You know, my pet peeve with digital outfits in India, which, you know, we have some very good digital websites that you'll see abroad following good practices, and at Boom, we'd actually make it a practice to do that. Whenever we get something wrong, even a small point which does not materially change the story, but we have already put that out, and later on we realize that something has gone wrong. And I always tell this to my friends who are very critical of the media. Journalists are not, you know, people who can, they are not infallible. We can go wrong. Sometimes in the rush to report news, we may get certain facts wrong. But when we realize that we've got something wrong, we admit it wholeheartedly, because there's no nothing wrong, or there is, you know, we don't become small when we admit that we have got certain facts wrong. We immediately put an editor's note at the bottom of the story and we regret the error that we have made. You know, when you do that, every time we have done that at Boom, we found readers coming back and saying that, you know, we appreciate that, you know, that you have done this. Even when it's a very small mistake that has happened in the story. You know, my reporters are not allowed to touch the story once they have published it. If there is even a small correction that they want to make, they have to seek the permission of the editors before they touch it in the back end. Suppose if they do it, we may not even realize it. But as a matter of principle and a matter of rule, they cannot do it. They have to raise it with the editors. The editors will say, okay, put out an editor's note and put a correction. And this increases the credibility. Which is why I feel that if you follow these 5 rules, now these are not exhaustive rules. By the way, you know, very senior editors are sitting here, much more older than me in age, and also many of you. You may have a completely different set of rules, but broadly, I think we can all agree that this should be something that we should be following over a period of time. And if you do this, there are 2 C's that you will always pay very key attention to. There are 2 C's. One is that you will be credible, and second, you will be consistent. And credibility and consistency is what is lacking in Indian journalism today. And if we can make an effort, not forget where you've come from, how you've done this journey of the last 7 years, you will see that over a period of time, that will become the DNA of your newsroom. You know, at Boom, in 2016-17, when we decided to do fact-checking, it was quite difficult. It was an uphill task. There was nothing called as fact-checking as a genre that existed in India. So we looked at the best standards that fact-checking outfits in the US and Europe were following. We checked how do they do it. We learned from the best. And we decided that we will make it a practice in all the stories that we do. So I was you know, speaking to the editors earlier, and I was telling them that we don't use adjectives in our headlines. We don't call anyone liars in our stories. Because we feel that the moment you do that, you've already created a prejudice in the minds of your readers, who will then always look at the person whom you're reporting to with that lens. Of course, you know, op-ed pages and opinion pages have their rightful place in a newspaper and also on TV shows. But that's not our job. At Boom, we don't do that. We only report what is the fact that is available based on sources that can be quoted firsthand. Very rarely will you find in Boom where we attribute sources. We don't. There are so many stories that we publish in, you know, in any given week. But there are a long queue of stories that we have in our back end, which I can sometimes show to you, that are 90 to 95% complete, but we decided not to publish it, only because we could not do the last mile push. For example, I may know that a story is correct, that my reporter has done all the due diligence of you know, finding out from people, but that last mile of fact-checking that needed to be done, maybe it might be a police officer, or maybe it is a government officer, but that police officer or the government official says, listen, I am telling you this. This is the truth and this is a fact, but I cannot go on record. And only because we could not do that, we decided not to publish that story. And the reason why we follow that very strict principle is because in fact-checking, not just in India, but even globally, there is an understanding that any time a reader picks up that story and reads it, and if he follows the steps that we have put out in the story, he or she should come to the same conclusion that the reporter has come to when he wrote that story. I just want to repeat that again. Every time the reader picks up a Boom story and reads it, he should follow the steps that we have given in the story and should come to the same conclusion that the reporter arrived at when he decided to write the story and publish the story. It's a very simple rule. You know, in your own newsrooms, if you follow this, and we are very happy to actually take workshops and also, you know, engage with you all at some point. If you follow the simple rule, you will find that the quality of your stories rise. There will be no misreporting that will happen, and I know that Pramod and all the other editors here do a wonderful job. But, you know, if you follow this rule consistently over and over and over, even the interns and the trainees who come into your newsroom for a select period of time, they will go back refreshed with the kind of newsroom experience that they have got. And I know that many journalists who have worked with us in the past who have left, they always come back to us and say that even if we didn't learn anything else, what we learned is how to follow a story, how to write that story, and how to credibly attribute the story to sources which are primary in nature and not secondary. I'm happy to take more questions when the panel discussion happens. But thank you once again, Joe, Pramod, and all the editors and Fomento group for inviting me to be here, part of this momentous occasion. And more power to all of you. And I'm sure that you all will flourish over a period of time. Thank you. Thank you, Jency. With these sparkling opening remarks, I can just imagine how interesting will be the interaction. You just mentioned about interns. I just want to mention here, with the initiative of our HR team, Colonel Sharma sir and HR team, we have started internship program first time. Almost 17 interns have joined for various newspapers and channels this time from 1st June. And even for this program, all interns are present, and also students of mass media and students of university are also part of this program, just to have interaction with you and just to hear you. आमचे दुसरे पाहुणे आहेत. पाहुणे एक झुंजार आणि एक असा चेहरा जो सातत्याने आपल्याला राष्ट्रीय चॅनल्स वरती दिसतो, साहिल जोशी सर. कशा पद्धतीनं लोकांना खिळवून ठेवायचं, कशा पद्धतीनं माहिती देत राहायचं आणि कशा पद्धतीनं माहिती अपग्रेड करून ती न्यूज पुढे नेणं किंवा कशा पद्धतीनं डिबेट्स घडवणं, या सगळ्या गोष्टी आम्ही साहिल जोशी सरांकडून पाहत आहोत. अलीकडेच त्यांनी राष्ट्रपती निवडणुकीच्या संदर्भात अशाच पद्धतीचा एक कार्यक्रम केला होता, आणि त्याचबरोबर अलीकडेच्या राज्यसभा निवडणुका झाल्या, त्या राज्यसभा निवडणुकीच्या संदर्भात मॅरेथॉन प्रोग्राम हा त्यांनी केलेला होता, आणि त्याला उत्तम असा प्रतिसादही लोकांकडनं मिळालेला आहे. साहिल जोशी सर यांना ऐकणं हे खूप भाग्याचं. एक युवा जर्नलिस्ट म्हणजे आमच्या या सगळ्या टीममध्ये बहुतांश युवा आहेत, त्यामुळे एका यशस्वी युवा जर्नलिस्टला ऐकणं हे आमच्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. आणि आम्हाला आज खूप आनंद वाटतोय की साहिल जोशी सर हे आमच्या आजच्या या कार्यक्रमाचे भाग बनलेले आहेत. मी रिक्वेस्ट करतो साहिल जोशी सरांना की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. Amazing is the favorite word of Joe. You know, he has been using it for a lot of people. So, you know, first I should say that this is really amazing that, you know, your group has so many newspapers in all the languages. It looks like a replica of India Today group, like you have the Goan, which is completing 7 years today. And congratulations, Joel and his team here. At the same time, you have a publication in Marathi and also in Konkani. So it's really amazing the way you have developed this group. And my friend Pramod together. So first of all, a big applause for all of you, because you know, the work which you have done is being seen here today. Before I came on the stage, you know, I have been constantly thinking that in which language I should speak, because I have been working with India Today Group since last 20 years. So I've worked in Hindi predominantly and then English, but now I'm working with in Marathi also. So I thought Marathi is the language which, you know, I have chosen today to speak to all of you and to communicate with all of you actually. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला 15 मिनिटं देण्यात आली आहेत आणि प्रमोद म्हणाला की जेन्सी पण म्हणाला की पत्रकार भाषण देण्यासाठी नसतात तसंच पत्रकार जास्त ऐकून पण घेत नाहीत त्याच्यामुळे मी जास्त काही तुम्हाला बोलणार नाहीये माझा काही एक्सपीरियन्स शेअर करणार आहे म्हणजे rather than giving a lecture it's like a sharing an experience so interestingly गोष्ट अशी आहे की गोवा was my first I mean, I fancy myself as a political journalist, you know, I lead my team, but basically in my heart, I am a political journalist. I like to cover politics. So Goa was my first assignment in 2002. When I was a reporter, early 20s, I was sent to Goa. माझ्या मित्रांनी माझी मस्करी केली की गोव्यामध्ये लोक कशासाठी जातात आणि तू कामासाठी गोव्याला चाललाय म्हणून 15 दिवस 15 days I spent in Goa. आणि इलेक्शन होतं 2002 ला 15 दिवस इलेक्शन कव्हर केलं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होता इलेक्शन कव्हर करताना की गोव्यामध्ये लोक फक्त 5 तास प्रचार करतात मी त्यावेळेस तरी करायचे सकाळी 10 पण नाही 11 ते 12 मग दुपारी प्रचार नाही परत संध्याकाळी 5 ते 7 आणि नंतर प्रचारच नाही मग आम्हाला कळायचंच नाही की काय म्हणजे बरं त्या राजकारणाला तुम्ही फोन करून सांगा की बाबा कारण मोबाईल पण कमी होते त्यावेळेस कोणाची अपॉइंटमेंट घ्या आता अपॉइंटमेंट पाळण्याचा प्रश्नच येत नाही तुम्ही पोचा तो माणूस असेलच त्याची गॅरंटी नाही तर आम्ही कसं बसंच इलेक्शन कव्हर केलं त्यावेळेस खरं तर प्रभू सर इकडे बसलेत आय थिंक शमी त्यांची मुलगी आमच्यासाठी स्ट्रिंगर म्हणून काम करायची त्याच्यानंतर ती खूप रेग्युलरली करायला लागली मला आत्ताच कळलं की ती सुद्धा राजकारणात गेली आहे पण तर इंटरेस्टिंग गोष्ट अशी की गोव्याचं इलेक्शन आम्ही कव्हर केलं आणि त्यावेळेस मला आठवतंय की गोव्यामधनं लास्ट फ्लाईट यूज टू बी ॲट 2:30 इन द आफ्टरनून जेटची फ्लाईट होती मुंबईला जाणारी फ्लाईट 2:30 वाजता संपायची 2:30 नंतर फ्लाईट नव्हती गोव्यामधनं आणि लाईव्ह टेलिकास्ट वॉज नॉट देअर इट वॉज नॉन एक्झिस्टंट सो वी डिड नॉट हॅव द ओबी व्हॅन्स वी डिड नॉट हॅव द लक्झरी ऑफ मोबाईल फोन्स द वॉट द वे वी हॅव इट टुडे दॅट यू नो एनीबडी कॅन डू लाईव्ह फ्रॉम द मोबाईल फोन यू हॅव व्हेरियस modes of doing live, you have StreamYard, you have Skype, you have Zoom. All those facilities were not there. I mean, the OB vans used to be really costly. It used to cost a company almost 2 crore rupees to have outdoor broadcasting van. So Aaj Tak had only 2 OB vans. So obviously, to cover the election in a state like Goa, they will not send a OB van to Goa. So the opportunity to do live was non-existent. And जे नॉर्मली होतं गोव्यामध्ये तसंच झालं त्यावेळेस सुद्धा काँग्रेसला काहीतरी 16 जागा मिळाल्या आणि बीजेपीला 17 जागा मिळाल्या यूजीडीपीला 3 जागा मिळाल्या आणि एमजीपीला 2 जागा मिळाल्या आता मला काही तुम्हाला सांगायची गरज नाही इथे सगळं 40 वर्षाचा एक्सपिरियन्स बसलाय गोव्यातला काय होणार त्याच्यानंतर दिसतच होतं म्हणजे इकडे सीधा दे गोवाला एक मीटिंग चालली होती एक मांडवीला एक मीटिंग चालली होती आणि ते यूजीडीपीचे 3 लोक इकडनं तिकडे तिकडनं इकडे एमजीपीचे 3 लोक दोघं इकडनं तिकडे तिकडनं इकडे असं सगळं त्यांचं चालू होतं बरं आता प्रश्न आम्हाला असा होता की 2:30 वाजताची फ्लाईट बंद टेप पाठवायची आहे मुंबईला 12 वाजून गेले होते त्यांचं सरकारच बनत नव्हतं कोणाचं आता करायचं काय म्हणजे बातमी तर गेली पाहिजे माझ्याबरोबर NDTVचे संजय सिंग होते तर त्यांच्या डोक्यात एक आयडिया आली त्यांनी भाजपचे एक उपाध्यक्ष होते त्यांना रिक्वेस्ट केली की आमचा असा असा प्रॉब्लेम आहे तुम्ही इमॅजिन करा की तुमचं सरकार आलं आहे आणि एक प्रतिक्रिया द्या आम्हाला आणि दुसऱ्या बाजूला इमॅजिन करा की तुमचं सरकार नाही आलं आहे आणि एक प्रतिक्रिया द्या आम्हाला आता ते घाबरले ते मला अरे काय बाबा वेडायस काय मी अशी कशी प्रतिक्रिया देणार आमचं सरकार तर होणारच आहे म्हटलं हो तुमचंच सरकार होणार आहे पण सपोज नाही आलं तर तुमची काय प्रतिक्रिया असेल तशी प्रतिक्रिया द्या म्हणून कशा बसे तयार झाले त्यांनी पहिली प्रतिक्रिया दिली की मनोहर पर्रिकरांच्या वरतीच नेतृत्वावरतीच सगळ्यांचा विश्वास होता, त्याच्यामुळे आमचंच सरकार बनणार होतं, आम्हाला अजिबातच शंका नव्हती वगैरे वगैरे. परत दुसरा प्रश्न की काँग्रेसने सरकार बनवलं, तुमची काय प्रतिक्रिया? हे काँग्रेस घोडा बाजारमध्ये हॉर्स ट्रेडिंगमध्ये काँग्रेसचा हात आहे, त्याच्यामुळे काँग्रेसने सरकार बनवलं. आता ही तर झाली एका बाजूची प्रतिक्रिया, आता काँग्रेसची पण प्रतिक्रिया पाहिजे. ॲज अ जर्नलिस्ट एवढं ते गोष्ट क्लिअर होती की काँग्रेस बीजेपीचं सरकार बनवणार नाही एकत्र, आयदर काँग्रेसचं बनणार किंवा बीजेपीचं बनणार, दोनपैकी एकच बनू शकतं. मग आम्ही विचार केला, मग शेवटी काँग्रेसचे एक नेते पकडले, आम्ही आता काय नावं सांगत नाही, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की ते म्हणाले काय वेळ लागलाय काय तुम्हाला, आमचंच सरकार बनणार आहे, तुमचंच सरकार बनणार आहे, पण सपोज तुमचं सरकार नाही बनलं तर काय करायचं? हे दोन्ही बाजूने आम्हाला लागेल, आमचा असा 2:30 वाजताच्या फ्लाईटचा प्रॉब्लेम आहे. नाही असं नाही होऊ शकत, काय तुम्ही काय चुकून इकडे तिकडे झालं तर परत प्रॉब्लेम माझा. मी त्यांना म्हटलं ते बीजेपीच्या नेत्याने पण अशीच प्रतिक्रिया दिली. पक्का नक्की दिली हो. मग त्यांनी फोन लावून ते त्यांच्याशी बोलले, ते म्हणाले हो मी बोललोय त्यांच्याशी, म्हणून त्यांनी पण अशीच प्रतिक्रिया दिली की काँग्रेसवरतीच गोव्याचा विश्वास आहे, आम्हालाच पाठिंबा मिळणार होता. आता सरकार नाही बनलं, बीजेपी इज इन्व्हॉल्ड इन हॉर्स ट्रेडिंग आणि त्याच्यामुळे बीजेपीने गव्हर्नमेंट बनवलं वगैरे असं करून आम्ही 1 वाजता कसे बसे आम्ही एअरपोर्टला पोचलो. ती टेप तो जेटचा पर्सर होता त्याच्याकडे रिक्वेस्ट करून दिली की बाबा टेप घेऊन जा. शेवटी काय बीजेपीने आय थिंक गव्हर्नमेंट बनवलं त्यावेळेस. मग आम्ही फोन करून सांगितलं, तर सगळ्यात पहिला फोन आला काँग्रेसचा, अरे बाबा ते माझी दुसरी रिॲक्शन चालवायची आहे, लक्षात दे ना तू, ते गडबड होऊन जाईल सगळी त्याच्यामध्ये. तर मुद्दा असा आहे की त्यावेळेस पत्रकारांवरती एक विश्वास होता की गैरफायदा घेणार नाही कोणी. दुसरं असं आहे की जेन्सीसारखे लोक नव्हते त्यावेळेस, आम्हाला पण काय भीती नव्हती की बाबा कोणीतरी येऊन चेक करेल की बाबा आम्ही असा बाईट आधी घेतलाय की तसा बाईट आधी घेतलाय, ही काय भीती नव्हती आम्हाला. बट इफ यू आस्क मी टुडे विल आय डू द सेम थिंग, नो आय विल नॉट डू द सेम थिंग टुडे. Why? Because today is a digital age. Things have changed. After 20 years, I came back to Goa in 2017, right? 18, 19. Almost after 20 years, when Manohar Parrikar died, again the Siddhade Goa Hotel, whole night there was a discussion. Nitin Gadkari had come to Goa. All the politicians of Goa were coming and meeting him. The discussion was, of course, about who will replace now, who will be the next chief minister of Goa. So just imagine the difference. Exactly after 15, 17 years, we were doing it live the whole night. That is the difference. You know, 20 years back, we were worried कि आपली tape जाती है कि नहीं जाती है. बरोबर 20 वर्षानंतर आम्ही बघितलं की बाबा लाईव्ह आमचं चालू आहे, रात्री 1:30 वाजता 2 वाजता गोव्याचा मुख्यमंत्री कोण होणार. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा फरक असा होता की 2002 मध्ये गोव्याचे लोकल न्यूजपेपर त्यावेळेस पण होते, मला वाटतं गोमांतक टाइम्स होता, त्याच्यानंतर मला तर एकदम पटकन नावं आठवत नाही आहेत, पण 2-4 न्यूजपेपर होते. महाराष्ट्रातले महत्त्वाचे न्यूजपेपर्स लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, त्यांचे प्रतिनिधी गोव्यामध्ये होते आणि ते हाऊसहोल्ड नावं होती. म्हणजे राजू नायक किंवा संजीव ढवळीकर लिहायचे गोव्यावरनं, पणजीवरनं. तर मुंबईमध्ये आम्हाला त्यांची नावं माहिती होती की हे गोव्यातले पत्रकार आहेत. तेच आम्ही त्यावेळेस गडकरींच्या वेळेस मी आलो त्यावेळेस मी बघितलं की अनेक लोक मोबाईल हातात घेऊन तिकडे शूट करत होते, जवळपास 10-15 लोक असे तिकडे होते. आणि 2002 मध्ये नॅशनल मीडियामध्ये काम करत असल्यामुळे आमची दादागिरी होती की आम्ही पहिले जाऊन रिॲक्शन घेणार, मनोहर पर्रिकर आले तर आम्हाला पहिल्यांदा रिॲक्शन देणार. इथे सिदारे गोवामध्ये ते लोक म्हणाले की थांबा, आधी गोवन मीडिया पहिली रिॲक्शन घेईल, तुम्ही नंतर घ्या. म्हणून म्हटलं बाबा बरोबर आहे तुमचं म्हणणं. सो तर सगळ्यात मोठा फरक काय झाला आता की मीडियाचं पर्क्युलेशन हे ग्राउंड लेवलला, रिजनल लेवलला होत चाललेलं आहे. आणि सगळ्यात गोव्यामध्ये फायदा काय होता, मी 2002 मध्ये आलो तर आय वॉज शॉक्ड, कारण आपल्याला सवय आहे की बाबा पर्रिकर साहेब आपको क्या लगता है, इथे गोव्यामध्ये साहेब नावाचा प्रश्नच येत नाही. बरं अहोजाहोज नावाची गोष्ट नसतेच कोकणीमध्ये, मला वाटतं अरे तुरे असतं सगळं एकदम. तर पहिल्या प्रेस कॉन्फरन्सला तर मला प्रश्नच पडला की हे सगळे लोक अरे मनोहर, अरे पर्रिकर असं कोकणीमध्ये म्हणतायत. तर माझा कॅमेरामन म्हणाला की अरे ते चिडतील ना तिकडे. म्हटलं काय झालं? ते म्हणाले सगळे कोकणी पत्रकार त्यांना अरे तुरे करतायत, इकडे अहो जागो नावाची काही गोष्टच नाही आहे. म्हणून दॅट इज गोवा. त्यामुळे गोव्याच्या रक्ताताचे प्रश्न विचारणं कोणी पण असेल असो, तो मुद्दा वेगळा. पॉइंट असा आहे की ज्याच्यावर मला खरं तर फोकस करायचा आहे की ज्या पद्धतीने रिजनल मीडियाचा प्रसार गेल्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये झालेला आहे. माझी सुरुवात रिजनल मीडियामधनं झाली आहे. आय स्टार्टेड विथ झी. आय वॉज इन कॉलेज अँड दॅट वॉज माय फर्स्ट जॉब. झी वॉन्टेड टू स्टार्ट अ मराठी channel and they wanted to have 2 bulletins on Zee Marathi. The channel's name was Zee Marathi, which later became Alpha Marathi, and then again it came back to Zee Marathi. So that time even the 24 hours channels in Hindi and English were rare. Aaj Tak was still to become the 24 hours channel. There was NDTV which used to have the 24 hours channel. There was Zee News in Hindi which had a 24 hours channel. But that Zee Marathi wanted to have 2 bulletins in the whole day. So as curiosity we asked, you know, why not have a channel, news channel in Marathi? Marathi madhe news channel ka nasla paije? Tar te manale profitable naslo, koni bagat nahi. News madhe konala interest naslo. Aaj Konkan Saad, मला आता सागर असं म्हणाला 2.5 लाख व्ह्युअरशिप आहे. 2.5 लाख. इट्स ॲक्च्युली अमेझिंग. यु नो त्याचं पर्क्युलेशन एवढं झालेलं आहे की आता रिजनल मीडियाचं महत्त्व हे लोकांना कुठेतरी कळायला लागलेलं आहे. आणि त्याच्यामुळे पत्रकार म्हणून आपली जबाबदारी जास्त वाढत चालली. मी मगाशी म्हटलं तसं शमी आमची इंटर्न म्हणून काम करायची. शमीला मॅक्झिमम काम काय असायचं, गोवामधली 31st ची पार्टी कव्हर करायची म्हणून. त्याच्या पलीकडे गोव्यातनं फारसं कव्हरेज व्हायचं नाही, किंवा काय रशियन आले, काय ड्रग्स पकडले, हे झालं, अशा टाईपच्या स्टोरी. त्याच्या पलीकडे नॅशनल मीडियाला इंटरेस्ट नव्हता. पण हा एक मोठा फरक झालेला आहे. मगाशी मला पांडुरंग सांगत होते की त्यांनी बेळगावच्या काहीतरी एक ॲक्सिडेंट झाला, बेळगावची 3 मुलं त्याच्यामध्ये गेली आणि त्यांच्या गोवन वार्ताने ती बातमी छापली. बेळगावमधनं त्यांना फोन आला की असं असं झालेलं आहे, तर तुम्ही मदत करा. मग त्या रिपोर्टरने त्यांना मदत केली वगैरे. ही कनेक्टिव्हिटी जी आहे ना, ती रिजनल मीडियाने कुठेतरी सुरू केलेली आहे. आणि माझा अनुभव असा आहे की रिजनल मीडियामध्ये फॅक्ट चेकिंगची गरज लागत नाही. आणि मी जेन्युइनली ही गोष्ट सांगायचा प्रयत्न करतोय. ह्याचं कारण असं आहे की जेवढं तुम्ही ग्राउंड लेवलला जाल तेवढा रिपोर्टर, तेवढा तो तिकडचा पत्रकार हा जास्त जेन्युइन असतो. त्याला खोटं बोलता येत नाही. ते जे आहे ते तो सांगायचा प्रयत्न करतो. अँड दॅट इज द ब्युटी ऑफ द रिजनल मीडियम. आम्ही जेव्हा मुंबई तक सुरू केलं, कोविडच्या काळातच आमचं मुंबई तक सुरू झालं. बाय द वे, आत्तापर्यंत इंडिया टुडे ग्रुपचं लोकल लँग्वेजमध्ये प्रेझेन्स नव्हता. आम्ही जेव्हा मराठीमध्ये मुंबई तक सुरू केलं, पहिला तर प्रश्न मला विचारला की अरे मुंबई तक हे असं कसं काय नाव आहे, महाराष्ट्राचं आहे तर मुंबई तक का ठेवता? मी त्यांना म्हटलं अरे न्यूयॉर्क टाइम्स फक्त काय न्यूयॉर्कच्याच बातम्या थोडी देतो, तो इंटरनॅशनल बातम्या देतो. तर मुंबई तक पण आम्ही कुठल्याही बातम्या देऊ शकतो. वॉशिंग्टन पोस्ट काय फक्त वॉशिंग्टनच्या बातम्या देतात का? त्या सगळ्याच्या बातम्या देतात. नावात काय आहे त्याच्यामध्ये? एनिवे, तर आम्ही मराठी सुरू केलं. त्याच्यामध्ये त्याचा एक्सपिरियन्स एवढा रिच असा एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. ह्याचं कारण असं आहे, मगाशीच मी सांगत होतो की अनेकदा तुम्हाला असं जाणवत असेल की दिवसभर तुम्ही टेलिव्हिजन चॅनल बघा, न्यूज चॅनल बघा. अर्थात त्याची पण वेगवेगळी कारणं आहेत, म्हणजे प्रत्येक वेळेस आपण त्यांना ब्लेम करून पण चालणार नाही, पण त्याची पण वेगवेगळी कारणं आहेत. दिवसभर तुम्ही न्यूज चॅनल बघा, कालच्या तुम्ही बातम्या बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल. ऑफकोर्स आपण काय पूर्ण वेळ न्यूज चॅनल बघत नाही, एक्सेप्ट टेलिव्हिजन चॅनलची ऑफिसेस. बाकी कुठेच 24 तास न्यूज चॅनल चालू नसतात. तर एवढा कळेल तुम्हाला की बाबा बिहारमध्ये ट्रेन जाळली गेली, जमशेदपूरला ट्रेन जाळली गेली, अजून कुठे जाळली गेली, कशासाठी जाळली हे नाही कळणार तुम्हाला अजिबात. आता डिजिटलमुळे आणि मीडिया रिजनल गेल्यामुळे लोकांना ते समजावून सांगण्याची जबाबदारी आपल्याकडे आलेली आहे. तुम्ही जेवढी एक्सप्लेनर्स कराल, राज्यसभेचा आता किशोरनी उल्लेख केला जसा की राज्यसभा इलेक्शन. आम्ही काय केलं राज्यसभा इलेक्शनला? न्यूज चॅनल्स होते, एबीपी माझा आहे, TV9 मराठी आहे, ते आमच्यापेक्षा मोठे ब्रँड्स आहेत मराठीमध्ये आणि त्यांच्याकडे न्यूज चॅनलसुद्धा आहेत. ते जेवढ्या फास्ट जास्त मॅनपॉवरने एखादी गोष्ट कव्हर करू शकतात तेवढ्या मॅनपॉवरने कदाचित मुंबई तक म्हणून आम्ही नाही कव्हर करू शकणार. पण आम्ही काय जास्त चांगलं करू शकतो, तर आम्ही एक्सप्लेनर जास्त चांगलं करू शकतो. आम्ही हे सांगू शकतो की महाराष्ट्र विकास आघाडीचा कॅन्डिडेट का पडला, आम्ही हे सांगू शकतो की बीजेपीचा कॅन्डिडेट का जास्त का निवडून आला, त्या मतांचं गणित काय होतं. कारण टी व्हीमध्ये हे सांगण्यासाठी तुमच्याकडे वेळच नाही आहे. टी व्हीमध्ये तुम्ही सतत, पूर्वी असं होतं की जेव्हा आम्ही टी व्हीमध्ये काम सुरू केलं जसं मी मगाशी लाईव्हचं उदाहरण दिलं त्यावेळेस आमच्यावर जबाबदारी होती की बातमी पटकन दिली पाहिजे. लोक एखादी घटना घडली की सगळ्यात आधी टीव्ही ऑन करायचे की बाबा बातमी दिसते का टीव्हीवरती हे बघण्यासाठी म्हणून टीव्ही ऑन करायचं. ते टीव्हीचं महत्त्व होतं त्यावेळेस. जसजसं तुमच्या हातामध्ये हे आलं त्याच्यानंतर लोक टीव्ही नाही ऑन करत, मोबाईलमध्ये चेक करतात सोशल मीडियावरती, अरे कुठे बातमी आली आहे का म्हणून, कुठे ट्विटरवर कोणी टाकलंय का, फेसबुकवर कोणी टाकलंय का. त्याच्यामुळे त्याचे अपडेट्स देणं ह्याची रिस्पॉन्सिबिलिटी ही टीव्हीवर येऊन पडते. त्या अपडेट्स देण्याच्या भानगडीमध्ये किंवा त्या धावपळीमध्ये बऱ्याचदा टीव्हीमध्ये तुम्हाला ती स्पेस आणि वेळ राहत नाही की तुम्ही लोकांना ती गोष्ट समजावू शकाल. ती जबाबदारी आता डिजिटल मीडियमवरती येऊन ठेपलेली आहे. तुमच्याकडे ती स्पेस असते. टीव्ही इज अ लिनियर मीडियम, म्हणजे एखादी बातमी तुम्ही दाखवलीत, एखादी घटना घडली, एखादी बातमी दाखवलीत तर तुम्हाला ती सतत सतत जाऊन नाही बघता येते. एकदा ती येऊन गेली की परत मग एक तासानंतर बुलेटिनमध्ये आली तर आली, नाही आली तर नाही आली. पण डिजिटलमध्ये ती स्पेस असते तुमच्याकडे. डिजिटल इज अ नॉन लिनियर मीडियम, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये ती स्पेस असते तुमच्याकडे की तुम्ही त्या पद्धतीने ते काम करू शकता. त्याच्यामुळे डिजिटल मीडियममध्ये तुम्ही जेवढा जास्त घुसू शकाल आणि तिथे रिजनल मीडियाची जबाबदारी वाढते. कारण म्हणजे आता द गोवनचा मी आजचा पेपर बघत होतो. ग्लोबल गोवन्सनी गोवनमध्ये लिहिलेलं आहे आज. यु नो देर आर मेनी आर्टिकल्स. Joel was mentioning that global Goans have written in the Goan Today. Why they have written this in the Goan Today? Not because they are friends of Joel or Joe or Pramod, because they knew the importance of the local media. They understand the local media. They want to be seen in the local media. They want to reach out to the local people, and the local media is the only way they can reach out to them. त्यामुळे तुमची ताकद जी आहे ना, इथे रूममध्ये जे सगळेजण बसलेत त्यांची ताकद ही नॅशनल मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांपेक्षा सुद्धा जास्त आहे. आज गोव्यासारख्या ठिकाणी प्रमोद किंवा किशोर हे गोव्यातले हिरो असतील, राजदीप सरदेसाई गोव्यातले असून सुद्धा या लोकांना लोक जास्त बघतात. हे काय म्हणतायत, ह्यांचं म्हणणं काय, ह्याच्याकडे जास्त लोकांचं लक्ष असतं. कारण लोकांना इन्फॉर्मेशन आता मायन्यूटले मायन्यूट इन्फॉर्मेशन हवी असते, मायन्यूटले मायन्यूट ॲनालिसिस त्यांना हवं असतं. ती जबाबदारी आता आपल्यावर येऊन पडली. नुसती बातमी देणं म्हणजे मगाशी जेन्सीने खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की बातमी देतानाचे चार वेगवेगळे प्रकार त्याने त्याच्यामध्ये सांगितले. नॉर्मली आजकाल टी व्ही म्हटलं की पटकन डोक्यात काय येतं तुमच्या, सेन्सेशन. काहीतरी सेन्सेशनल असेल त्याच वेळेस लोक टी व्हीकडे वळतात. तसं नाही आहे ॲक्च्युली बघायला गेलं तर. आणि मी हंबली ही गोष्ट सांगू इच्छितो की कोविडमध्ये ज्या पद्धतीने टेलिव्हिजन आणि मीडियामधल्या लोकांनी, न्यूजपेपरमधल्या लोकांनी, न्यूजपेपर येत नसतानासुद्धा ज्या पद्धतीने पत्रकारांनी काम केलं, म्हणजे कोविड इज द लॉंगेस्ट स्टोरी आय हॅव एव्हर कवर्ड. म्हणजे कुठली गोष्ट स्टार्टिंग पॉईंट असतो आणि एंड पॉईंट असतो. एखादी घटना सुरू झाली, मुंबईमध्ये सपोज टेरर अटॅक झाला तर 26 तारखेला टेरर अटॅक सुरू झाला, 26 नोव्हेंबरला 30 तारखेला संपला, त्याच्यानंतर त्याची आफ्टरमॅथ तुम्ही कव्हर करत जाता. कोविड ही एकमेव असं कव्हरेज होतं की जे 4 महिने सलग सतत रोज कव्हर केलं गेलं पत्रकारांकडनं. एका बाजूला मग त्याच्यामध्ये अनेक पद्धतीने ते कव्हरेज झालं. म्हणजे भारतामध्ये दुर्दैवाने बीट बेस्ड रिपोर्टिंग फार कमी होतं, कारण त्याला तेवढं इम्पॉर्टन्स राहत नाही. एक तर तेवढे लोक आपण हायर करत नाही अनफॉर्च्युनेटली. पण हेल्थ नावाचं बीट भारतामध्ये नव्हतं पूर्वी कधी, ते कोविडमुळे आलं. कारण तुम्हाला माहिती द्यायची गरज होती लोकांना की बाबा कोविडमध्ये काय आहे, कोविड म्हणजे काय प्रकार आहे, कोविडमध्ये नवीन गोष्टी सतत होत होत्या. त्यामुळे एक तर ती जबाबदारी तुमच्यावर आली. खोटी माहिती देता येत नाही त्याच्यामध्ये, कारण फक्त न्यूज चॅनल्स एकमेव असं माध्यम होतं लोकांकडे की ज्याच्यातनं लोकांना माहिती मिळत होती. अख्खं जग बंद होतं पूर्णपणे तुमचं. आणि सेम एखादी स्टोरी की जी पणजीमधला एखादा रिपोर्टर कव्हर करत होता, तीच स्टोरी न्यूयॉर्कमधला रिपोर्टर पण कव्हर करत होता, सेम स्टोरी कव्हर करत होता. त्यामुळे सगळ्या जणांचं कनेक्शन एकत्र होतं. ही जी गोष्ट आहे ना कोविडमध्ये केलेली, त्याच्यामुळे अनेक पत्रकारांना अनेक गोष्टी समजून आल्या की एखादा लोकल माणूस सुद्धा कसा ग्लोबल असू शकतो. कारण ग्लोबली काय चाललेलं आहे कोविडमध्ये त्याचा रिसर्च करून ते लोकांपर्यंत इथे पोहोचवणं ही जबाबदारी सुद्धा पत्रकारांवरती आली. एखादी धारावी कशा पद्धतीने बंद झालेली आहे ही गोष्ट परदेशात बसलेल्या माणसाला सुद्धा इंटरेस्टिंग होती की बाबा धारावीसारखी झोपडपट्टी कशी बंद करून ठेवली आहे, ते काम सुद्धा पत्रकारांनी केलं. सो सगळ्या बाजूनी कुठेतरी पत्रकार ज्या पद्धतीने रस्त्यावर उतरले आणि जीवाला न घाबरता लोकांनी कामं केली. आपण काय सुपरमॅन नाही होत, पत्रकार म्हणून आपल्याकडे काही सुपर पॉवर्स नाही दिलेले आहेत. जी गोष्ट इतरांना होऊ शकते तीच आपल्यालाही होऊ शकते. पण पत्रकाराचं ते एक एक काय म्हणतात त्याला एक अमेझिंग गोष्ट आहे पत्रकारामध्ये असते की नॉर्मली एखादी घटना घडल्यानंतर लोक तिकडनं दूर जायला लागतात तर त्या बाजूला पत्रकार जात असतात. तसंच कोविडचं झालं. कोविड झाल्यानंतर लोक घरात बसले आणि पत्रकार स्वतःहून बाहेर पडले. कोणी मास्क घालून कोणी काय करून पीपीई किट घालून सुद्धा पत्रकार बाहेर फिरत होते. इथपर्यंत लोकांनी कामं केलेली आहेत आणि त्याच्यामुळे आपण आपलं कौतुक करणं कुठेतरी आवश्यक आहे. ही गोष्ट मान्य आहे. आता म्हणजे आत्ताच्या डिस्कशनमध्ये या गोष्टी खूप निघतील की पत्रकारितेचा दर्जा घसरला आहे, पत्रकारिता आता बदलली आहे. पत्रकारितेचा दर्जा हा गेले 100 वर्ष घसरतच चालला आहे. त्याच्यामुळे त्याची अजिबात चिंता करू नका. घसरलेला दर्जा परत ठीक होऊ शकतो. त्यामुळे अनेक जी नवीन मुलं येतात त्यांनी काही निराश व्हायचं कारण नाही आहे माझ्या मते तरी. तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट करणं आवश्यक असतं प्रत्येक ह्याच्यामध्ये. एखादी गोष्ट बंद झाली तर दुसरी गोष्ट उघडत असते आणि कोविडने ते दाखवून दिलं. अनेक पत्रकार हे कोविडमध्ये रिइन्व्हेंट झाले. त्यांना नव्या पद्धतीने गोष्टी करण्याची ऊर्जा मिळाली. त्याच्यामध्ये एखादी गोष्ट डिटेलिंगमध्ये कशी केली पाहिजे हे कोविडने तुम्हाला शिकवलं. हे कोविडने मला शिकवलं. कोविडने तुम्हाला क्रायसिस कव्हर करणं शिकवलं. कोविडमध्ये तुम्हाला हेल्थ वाईज टिप्स देणं शिकवलं. कोविडमध्ये मायग्रंट लोक इकडून तिकडे कसे जात आहेत हे कव्हर करणं सुद्धा तुम्हाला शिकवलं. सो पत्रकारिता ही रिइन्व्हेंट होत असते. पत्रकारितेचा डाऊनफॉल झाला आहे हे लोक 1960 मध्ये पण म्हणायचे, हे लोक 1930 साली पण म्हणायचे. ज्या वेळेस पहिलं वर्तमानपत्र झालं म्हणजे मुंबईतलं परवाच कार्यक्रम झाला की गुजराती वर्तमानपत्र, मुंबईतलं पहिलं वर्तमानपत्र गुजराती वर्तमानपत्र 1822 मध्ये ते वर्तमानपत्र झालं. ते त्याच्यानंतर 2 वर्षानंतर सुद्धा लोक म्हणायचे की पत्रकारितेचा दर्जा घसरलेला आहे. त्यामुळे घसरलेल्या दर्जाची तुम्ही चिंता करू नका. तुम्ही तुमचं काम जेन्युअनली करा. हा जो संघर्ष आहे की इंडिपेंडेंट पत्रकारिता काय, इंडिपेंडेंट पत्रकारितेला सपोर्ट कोण करणार, इंडिपेंडेंट पत्रकारितेसाठी फायनान्स कोण आणून देणार, सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. तुम्हाला पत्रकारिता जगवायची असेल, तुम्हाला जर मीडिया जगवायची असेल तर तुम्हाला स्वतःच्या पायावरती फायनान्शियली स्ट्रॉंग उभं राहावं लागेल. ह्याच्याबद्दल वादच नाही. तो मार्ग तुम्ही कसा घेता ह्याच्याबद्दल डेफिनेटली वाद असू शकतो. पण या गोष्टी सतत होत राहणार आहेत. ही गोष्ट तुम्हाला समजून घेतली पाहिजे. तुम्ही पत्रकारिता एक्सक्लुजनमध्ये नाही करू शकत की मी एखादी स्टोरी लिहिली आणि 4 लोकांनी मिळून टाळ्या वाजवल्या, त्याला काही अर्थ नाही. लोकांपर्यंत ती स्टोरी कशी पोचते हे इम्पॉर्टंट आहे. शेवटी लोकांना सुद्धा चांगल्या पत्रकारितेची गरज असते. बऱ्याचदा पत्रकारांना इको चेंबर्समध्ये जायची सवय असते. इको चेंबर्सचा अर्थ असा की आपण आपल्याच बबलमध्ये फिरत असतो. आपण एखादी स्टोरी करतो, वा वा छान स्टोरी झाली, आपण टाळ्या वाजवतो. लोकांपर्यंत ती स्टोरी पोचत नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की डिजिटल माध्यमांमुळे ती संधी तुमच्यापैकी प्रत्येकाला मिळून आलेली आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण हे इंडिपेंडेंट यूट्यूब चॅनल आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण हे इंडिपेंडेंट फेसबुक लाईव्ह आहे. तुमच्यापैकी प्रत्येकजण हा आपला ॲनालिसिस लोकांपर्यंत पोचवू शकतो. तुम्हाला प्रमोद, मी किंवा इतर कोणाची गरज नाही सांगायची की बाबा तुम्ही जाऊन ही गोष्ट करा. तुम्हाला स्वतःला ही गोष्ट वाटू शकते. त्यामुळे आत्ताचा काळ हा अत्यंत इंटरेस्टिंग असणार आहे. जेवढं तुम्ही खोलात जाल, जेवढं तुम्ही रिजनल पोचाल, जेवढं तुम्ही तुमच्या भागामध्ये स्ट्रॉंग असाल, जेवढं तुमचं डोमेन नॉलेज चांगलं असेल, जेवढं तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट करू शकाल, त्याचा फायदा होत राहील. आत्तापर्यंत मला त्या गोष्टीचा फायदा झालेला आहे. मला असं वाटतं की तुम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो. शेवटी आपण सगळे एकच आहोत. आपण वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकारिता करतो. स्थान बदलल्यामुळे काही पत्रकारिता बदलत नाही. शेवटी पत्रकारितेचे नियम हे सगळ्या ठिकाणी कॉमन असतात, सारखेच असतात. पण जेवढं वाटतंय तेवढं काही हताश व्हायचं कारण नाही आहे माझ्या मते. तुम्ही स्वतःला रिइन्व्हेंट केलं तर त्याच्यातनं अनेक गोष्टी नव्या होऊ शकतील. जे आज आपण इथे बघतोय की गोव्यासारख्या ठिकाणी एक ग्रुप 7-7 त्यांचे पब्लिकेशन चालवत आहे. नुसते पब्लिकेशन प्रिंट पब्लिकेशन्स म्हणून चालवत नाही आहे तर त्याचे डिजिटल आर्म्ससुद्धा चालवत आहे. आज इथे बसलेले प्रत्येकजण गोव्यामधले नोन फेसेस झालेले आहेत. त्यांचं लाईव्ह लोक बघतात. गोव्यामध्ये आलेला प्रत्येक महत्त्वाचा नेता, म्हणजे मगाशी मी ते एव्ही जेव्हा दाखवलं तेव्हा बघत होतो की चिदंबरमपासून प्रत्येकजण प्रमोद समोर येऊन बसला होता. जे पी नड्डा वगैरे मुंबईत आम्हाला इंटरव्ह्यू देत नाहीत, पण गोव्यात मात्र प्रमोदला इंटरव्ह्यू देतात. ही पॉवर आहे मीडियाची बेसिकली. त्यांना समोर येऊन बसावंसं वाटतंय तिकडे. हीच खरं तर मीडिया ह्याची पॉवर आहे. आम्ही मगाशी बोलत होतो तेव्हा जोएल हॅड आस्क्ड मी अबाउट प्रिंट मीडिया. म्हणजे भारत एक वेगळंच रसायन आहे खरं बघायला गेलं तर. म्हणजे कोविडनंतर पूर्ण जगभरामध्ये प्रिंट मीडियाचा ऱ्हास होत गेला. पण भारतामध्ये आपण बघतोय की गेल्या वर्षीपेक्षा 10% जास्त गतीने भारतामध्ये प्रिंट मीडिया वाढतोय. म्हणजे ओल्ड स्टाईल मीडिया आपण जरी म्हटलं तरी सुद्धा प्रिंट मीडियाची ग्रोथ अजूनही भारतामध्ये चालू आहे. अजूनही लोकांना हातात न्यूजपेपर घेऊन वाचायला आवडतं. भले त्यातले अनेक जण मोबाईलवरती शिफ्ट झाले असतील आणि एस्टिमेट केलं जातं आहे की 26% ही ग्रोथ असू शकते. त्याच्यामुळे ही पावर अजूनही तुमच्या हातामध्ये आहे. अजूनही ती रिजनल लेवलला आहे. ती जेवढी आपण वाढवू शकतो. म्हणजे मला स्वतःला कधी असं वाटलं नव्हतं की इंग्लिश हिंदीमध्ये इतके वर्ष काम केल्यानंतर मला मराठीमध्ये काम करून जास्त रिकग्नेशन मिळायला सुरुवात होईल. ते मी अनुभवतोय आज. आम्ही कोविडमध्येच मुंबई तकचं मराठी सुरू केलं. अवघं 1.5 वर्ष झालेलं आहे. आमचे 15 लाख सबस्क्रायबर आहेत. म्हणजे या ऑपॉर्च्युनिटीचा आम्ही फायदा घेऊन सांगेन तुम्ही पण सबस्क्राईब करा मुंबई तकला. म्हणजे आम्ही गोव्यावरती कार्यक्रम केला त्यावेळेस प्रमोद किशोर आणि हे सगळे आमच्याकडे गेस्ट म्हणून आमच्या मुंबई तकवरती आले होते. त्यामुळे ती रिजनल जी पावर आहे ना ती मी स्वतः अनुभवतोय आणि मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने ती पावर अनुभवली पाहिजे. मी जसं सांगितलं तसं बरोबर मी 15 मिनिटात संपवलेलं आहे कारण मला माहिती आहे की पत्रकार जास्त कोणाचं ऐकून घेत नाहीत. मला फक्त काही एक्सपिरियन्स शेअर करायचे होते. आय एम शुअर तुमचे अनेक प्रश्न आलेले असतील आणि पत्रकार म्हणून जास्त उत्तर द्यायची पण मला सवय नाही. मी जास्त प्रश्न विचारायची मला सवय आहे. त्यामुळे तुमचे प्रश्नसुद्धा त्याच पद्धतीने विचारलेले असतील अशी मी अपेक्षा धरतो. आणि कॉंग्रॅच्युलेशन्स अगेन जोएल अँड युअर टीम अँड ऑल्सो जो अँड प्रमोद you know, for organizing such a wonderful event and calling us, hosting us. Thank you so much. I love to come to Goa all the time. Next time, maybe for my own enjoyment, I'll come here. Most of the times I've come to Goa for work, especially since last 10 years, I've been coming to Goa only for work. Thanks to Goans, this time the government was formed within a day. It didn't take much of a time, but normally, you know, we have spent nights at various hotels to understand that who is forming the government. But, you know, thank you so much. I always appreciate, you know, coming to the people with whom I have worked on the ground as well. A lot of people I am seeing here, I have worked with them on field. So thank you so much for calling me. And once again, congratulations to you and your team. Thank you. Thank you, Sahil, sir. मला वाटतं एकमेकात सहाय्य करू अवघे धरू सुपंत. वी विल सबस्क्राईब यू, यू प्लीज सबस्क्राईब अस. अ जर्नलिस्ट हू वर्क्स ऑन ग्राउंड हॅज हिज ओन लाईव्ह एक्सपिरियन्सेस. आताच तुम्ही साहिल सरांना ऐकलं म्हणजे कशा पद्धतीनं फील्डवरती काम करणाऱ्या पत्रकाराकडे कशा पद्धतीनं जिवंत एक्सपिरियन्सेस असतात, जिवंत उदाहरणं असतात. हे आताच साहिल सरांच्या भाषणात आपल्याला दिसून आलं आणि याच्यानंतर इंटरॅक्शनमध्ये आणखी मजा येणार आहे. मी इनॉग्रेशनचं हे पहिलं सत्र संपल्याचं जाहीर करतो आणि त्याचबरोबर दुसरं जे सत्र होणार आहे इंटरॅक्शनचं त्या सत्राची जबाबदारी प्रमोद आचार्य यांच्याकडे मी देणार आहे. एक अल्प विश्राम आम्ही घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसरं सत्र सुरू होणार आहे. आय थँक मेंबर्स ऑन डायस. गोवा आणि कोकण प्रांतात आपला पत्रकारितेचा एक वेगळा दबदबा निर्माण केलेला या फोमेंतो मीडियाच्या आजच्या या 7व्या वर्धापन दिनानिमित्त आजच्या उद्घाटन सत्राला या ठिकाणी उपस्थित असलेले मान्यवर, विशेष म्हणजे गोव्यात आपली सगळी युनिट्स आणि कोकण प्रांतात कोकण साद लाईव्ह आणि कोकण साद न्यूजपेपर यांची धुरा सागर चव्हाण आणि त्यांची टीम यशस्वीपणे पुढे नेत आहे. तसंच गोवा आणि कोकण प्रांत असा एक वेगळा ठसा या फोमेंतो मीडियानं निर्माण केलेला आहे. या उद्घाटन सत्राला या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं. खरं म्हणजे पत्रकारितेच्या दृष्टीनं आणि या मीडिया ग्रुपच्या दृष्टीनं दुसरं जे सेशन असणार इंटरॅक्शन सेशन ते सगळ्यांसाठीच महत्त्वाचं आहे कारण तिथं आम्ही निव्वळ पत्रकारितेवरती चर्चा करणार आहोत. सगळ्या मान्यवरांचं मी आभार मानतो आणि दुसऱ्या सत्राची सूत्र